आजच्या जगात सुद्धा तुम्हाला तुमच्या आजी आजोबांकडून कधी ना कधी श्रीकृष्णाच्या कहाण्या ऐकायला मिळाल्या असतील त्यांनी तुम्हाला सांगितल्या असतील छोट्या छोट्या श्रीकृष्णाच्या कहाण्या त्या तुम्हाला ऐकायलाही आवडल्या असतील पण जसं जसं आपलं वय मोठं होत जातं तुम्हाला काय वाटतं आपण त्या गोष्टींशी रिलेट करतो आजच्या मॉडर्न युगामध्ये सुद्धा श्रीकृष्णाच्या गोष्टींसोबत आपण रिलेट करू शकतो का त्याच्यातून शिकण्यासारखं काही आपल्याला आहे का लहानपणी आपण पाहिलं असेल की आपल्या आईवडिलांना आपल्यामध्ये कृष्ण दिसतो आपल्या आईवडिलांना आपल्यामध्ये राधा दिसते पण मोठं झाल्यावरती आपल्यातला तो कृष्ण आणि राधा लुप्त तर नाही होत आहे ना नमस्कार मित्रांनो मी रसिका आणि आपण बघत आहात द रिपोर्टर असं म्हणतात कृष्ण नेहमी त्याच्यासोबत असतो जो त्याच्यावर प्रेम करतो जो त्याच्यावरती मनापासून प्रेम करतो कृष्ण नेहमी त्याच्या मनात असतो आणि त्याला मदतीला नेहमी तो येतो अशाच काही गोष्टी आहेत कृष्णाच्या ज्या आपण आजच्या मॉडर्न युगाशी रिलेट करू शकतो आणि आपण जर तसं वागलो तर नक्कीच आपल्याला फायदा कृष्णाच्या लहानपणाची एक गोष्ट आहे काय झालं खेळता खेळता जेव्हा बलराम आणि कृष्ण हे दोघं खेळत होती तेव्हा कृष्णाने काय केलं एक मातीचा खडा उचलला आणि आपल्या तोंडात टाकला बलरामाने काय केलं त्याला आश्चर्य वाटलं तो धावत धावत आईकडे गेला आणि आईला म्हटलं आई बघ ना कृष्ण कसं वागतो त्यांनी मातीचा खडा तोंडात टाकला आणि माती खातोय तेव्हा आई धावतच आली अर्थात त्या कृष्णाला रागवण्यासाठीच आल्या होत्या तेव्हा त्यांनी कृष्णाला तोंड उघडायला लावलं तेव्हा त्यांच्या तोंडामध्ये माती न दिसता अखंड ब्रह्मांड त्याच्या आईला दिसलं होतं ह्या गोष्टीतून एक तात्पर्य आपल्याला मिळतं की आपलं वय कितीही असो आपण शिक्षण घेऊ शकतो कुठल्याही वयात आपण शिक्षण घेऊ शकतो शिकण्यासाठी वय नसतं एज फॅक्टर लागत नाही ही गोष्ट आपण ह्या छोट्याशा गोष्टीतनं शिकतो एकदा असंच झालं जेव्हा इंद्राची पूजा न करता वृंदावनवासियांनी काय केलं गोवर्धन पर्वताची पूजा केली आणि त्यामुळे इंद्रदेव संतापले त्यांनी काय केलं सगळ्या प्रजेवरती खूप वादळ सोडली पाऊस वारा खूप त्यांनी त्यांच्यावरती संकट आणलेत पण ह्या सगळ्या संकटातून बचाव करण्यासाठी कृष्णांनी काय केलं ला, लहानशा कृष्णांनी आपल्या छोट्याशा करंगळीवरती अखंड गोवर्धन पर्वत उचलला आणि त्याखाली संपूर्ण वृंदावनची प्रजा यांनी आश्रय घेतला मित्रांनो या गोष्टीतून आपण हे शिकतो की कुठल्या घरात भांडणं होत नाही भावा बहिणींमध्ये भांडणं होतात कधी कधी आईवडिलांना आपण उलटं बोलून जातो कधी कधी आपल्याला बोलतात आपल्याला ते चुकीचं वाटत असतं पण काही जरी असलं तरी फॅमिली कम्स फर्स्ट आपण आपल्या परिवारासोबत नेहमी गरजेच्या काळात उभं राहायला हे पाहिजे हेच या गोष्टीतनं आपण शिकतो तिसरी गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे मित्रांनो की काय झालं की यमुना नदी ही तुम्हाला माहितीच असेल ना वृंदावनमध्ये जी यमुना नदी आहे त्याच्यामध्ये कालिया नागाचा एक पाच फण्यांचा नाग राहायचा अत्यंत विषारी नाग त्यामुळे यमुनेचं पाणी हे विषारी होत चाललं होतं प्रजेला ते पाणी मिळत नव्हतं कुठल्याही जे क्रॉप्स असतात त्यांना ते पाणी देता येत नव्हतं कारण त्याच्यामध्ये विष पसरत चाललं होतं आणि पाणी नाही तर वृंदावन नाही त्यामुळे आपल्या प्रजेला वाचवण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता कृष्णाने त्या पाण्यामध्ये उडी घेतली अर्थात त्या दोघांमध्ये युद्ध झालं आणि कृष्णच तो युद्ध जिंकला मित्रांनो पण एक छोटासा विचार तुम्ही कधी केलात का की त्याच्यासोबत जेव्हा युद्ध कृष्ण करत होता तेव्हा कृष्णाला काही झालं असतं तर आपल्या आजूबाजूला असे असंख्य लोक असतात जे निगेटिव्ह एनर्जीने भरलेले असतात जे सतत निगेटिव्ह बोलत असतात पण आपल्या आजूबाजूला अशीही लोकं असतात जे पॉझिटिव्ह एनर्जीने इतके भरलेले असतात जी आपल्यासोबत असणारे निगेटिव्ह लोकांनासुद्धा पॉझिटिव्ह करू शकतात आणि हाच सगळ्यात इम्पॉर्टंट गुण आहे जो एका लीडरमध्ये हवा हा गुण आपल्याला दाखवून देतो की एक चांगला लीडर कसा असायला हवा त्यांनी आपल्या टीमला कसं लीड करायला हवं ही गोष्ट कृष्णाकडनं आपण शिकायला पाहिजे कृष्णाने एकदा सगळ्या गोपिकांना वचन दिलं की मी तुमच्यासोबत रासलीला नक्की खेळायला येईल आणि एका वेळेस एका गोपिकेला नाही बरं का सगळ्या गोपिकांना मग जेव्हा गोपिका त्याच्यासोबत रासलीला खेळत होत्या थोड्या वेळांनी त्यांना जाणवलं की कृष्ण तर इथे आहेच नाही मग नक्की कृष्ण आहे कुठे त्या खूप कावऱ्या बावऱ्या झाल्या तेव्हा कृष्णाने त्यांना सांगितलं तुम्ही तुमचे डोळे मिटा आणि मनातून मला तुम्ही साथ द्या मी तुमच्यासोबतच असेल ह्या गोष्टीमधनं आपण एक गोष्ट शिकू शकतो मित्रांनो की आजचं जे सोशल मीडियाचं जग आहे त्याच्यामध्ये आपण अवतीभवतीच्या सगळ्या जगाशी कनेक्ट होतो पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे सेल्फ कनेक्ट आपण स्वतःशी कनेक्टच करत नाही आपण सेल्फ लव विसरून गेलेलो आहे आपण जगावरती प्रेम करतो आपल्या वेगवेगळ्या वस्तूंवरती प्रेम करतो पण सेल्फ रिस्पेक्ट करत नाही सेल्फ रिअलायझेशन करत नाही सेल्फ ॲक्च्युलायझेशन करत नाही ह्या सगळ्यांचा कॉम्बो म्हणजे सेल्फ लव कृष्णाने आपल्याला स्वतःवरती प्रेम करायला शिकवलं आहे जे सगळ्यात महत्त्वाचं आहे आजच्या जगात तरी मित्रांनो अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामधून कृष्णाने आपल्याला आयुष्य कसं जगायचं हे शिकवलेलं आहे कृष्णाने सांगितलेली भागवद्गीता ही सगळ्यात मोठं उदाहरण आहे आयुष्य कसं जगायचं याच्यावरती तुम्ही जर का कधी भागवद्गीता वाचली असेल तर तुम्हाला कळेल की आयुष्य जगण्याचे नियम कसे आहे सुखी आयुष्य कसं जगता येतं ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या आपण रिलेट करू शकतो कृष्णाकडनं किंवा त्याच्या छोट्या छोट्या शिकवणींमधनं ज्या आपण स्वतःमध्ये रुजवायला हव्या आणि आपल्यासोबतच आपण त्या आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा द्यायला हव्यात तुम्हाला पण जर का कृष्णाच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी माहिती असतील ज्या तुम्ही आत्ताच्या लाईफशी रिलेट करू शकतात तर नक्की खाली कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत रहा द रिपोर्टर द रिपोर्टर डिझायर टू नो